सर्वप्रथम पितामह ब्रह्मर्षी श्रीपत्रीजी यांना माझे आत्मवंदन नमस्कार मित्रांनो मी रुपाली वसावडा ब्लेसिंग ऑडिओ टीम मुंबईहून आज तुमच्यासाठी ऑडिओ नंबर आठ घेऊन आले आहे नातेसंबंध कसे असते यावर आपण आज चर्चा करणार आहोत माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत प्रत्येकाशी आपलं नातं असतं आता तुम्ही या ऑडिओद्वारा हे पुस्तक वाचत आहात म्हणजे या पुस्तकाशी आणि अप्रत्यक्षपणे लेखिका यांच्याशी व माझ्याशी सुद्धा तुमचं नातं जुळलेलं आहे वस्तूंशी अन्नाशी वातावरणाशी वाहतूक आणि माणसांशी असलेल्या आपल्या नात्यांचा स्वतःवर परिणाम होत असतो लहानपणी तुमच्या भोवती जी माणसं असतात त्यांचा तुमच्यावर प्रभाव पडत असतो ते तुमच्याशी लहानपणी जसे वागायचे तसेच तुम्ही आज स्वतःशी वागता मग ते सकारात्मक असो की नकारात्मक ही नाती म्हणजे आपला आरसाच असतो नातेसंबंधांबद्दल आपले जे समज गैरसमज असतात त्याप्रमाणे आपण नाती जुळवत असतो मग ते बॉसशी असो सहकाऱ्यांशी असो नोकरांशी मित्रांशी किंवा मैत्रिणींशी असो हे तुमच्या पूर्वग्रहावर अवलंबून आहे मागच्या संदर्भाशी ते जुळत असतील तरच तुम्ही त्यांच्याशी नातं जुळवू शकता एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते ती डोळ्यासमोर आणा त्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडत नाहीत व त्यानं ते बदलावं असं तुम्हाला वाटत असेल असे तीन गुण सांगा नंतर तुम्ही खोलवर मनात डोकवा आणि स्वतःला विचारा मी असेच तर वागत नाही ना पुन्हा डोळे बंद करा मग स्वतःला विचारा तुझी बदलायची इच्छा आहे का या सवयी पूर्वग्रह विचार तुम्ही तुमच्यामधून काढून टाकले तर त्या माणसामध्येही बदल होईल माणसाला काढून टाकणे सोपे असते पण आपले पूर्वग्रह पुसून टाकणे फार कठीण असते दुसऱ्यांमध्ये बदल घडवून आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे तुमच्या वागण्यात बदल करा दुसरे आपोआप बदलतील दुसऱ्यांना दोष देणे व्यर्थ आहे त्यामुळे आपलीच शक्ती वाया जाते तुमची शक्ती साठवून ठेवा ती नसेल तर तुम्ही बदल घडू करू शकणार नाही प्रेमाची अपेक्षा केली नाही तर ते न मागता मिळते त्यांच्या मागे लागलात तर मनासारखा जोडीदार कधीच मिळणार नाही अपयश आणि दुःखच पदरात पडतं प्रेम कधीच बाहेर नसतं ते तुमच्या आतच असतं आपल्यामध्ये जे गुण आहेत त्यांची यादी करा कारण त्या गुणांमुळेच दुसऱ्यांना तुम्ही आवडाल प्रेम मिळवण्यासाठी तसे वातावरण तयार करा आणि ते मिळालं की त्याचं संगोपन करा प्रेमळ व्हा मन मोकळे ठेवा आणि प्रेमाचा स्वीकार करा असे केल्याने तुम्हाला प्रेम मिळेल लेखिका सांगतात की मी जे काम करते त्याने माझे पूर्णपणे समाधान होते हे वाक्य जर तुमच्या बाबतीतही खरं व्हावं असं वाटत असेल नकारात्मक सोडुन देवे लेकी का का तर नकारात्मक विचार सोडून द्यावे लागतील लेखिका सांगतात सध्या तुमची जी काही स्थिती असेल ती केवळ तुमच्या विचारांमुळे आहे तुमच्या मनासारखे होत नसेल किंवा तुम्हाला सहकार्य मिळत नसेल तर त्याला तुम्हीच कारणीभूत आहात असे समजा की तुम्हीच तुमच्या वागण्यामुळे ती अंगावर ओढून घेतली आहेत तेव्हा जी काही स्थिती आहे त्यावर गंभीरपणे विचार करा सकारात्मक वा आणि पुढे वाटचाल करा तुम्ही जिथे कुठेही काम करत असाल त्या पदाचा अत्यंत खुल्या दिलने स्वीकार करा कोणी कितीही तिथे त्रास देणारी व्यक्ती असेल तरीही त्याच्याबद्दल चांगलाच विचार करेन कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वेगळे गुण आहेत कोणी कितीही दुष्ट असला तरी तो चांगला आणि सज्जन आहे अशी खात्री बाळगा तुम्ही जर त्याच्यात चांगले गुण बघितले तर तोसुद्धा तुमच्यामध्ये चांगले गुण बघेल किंवा त्याला बघावेच लागतील मग तो दुसऱ्याशी कसाही वागो तुमच्याशी चांगलाच वागेल आजच्यासाठी इतकंच नमस्कार